हे गाईज, मी जस्ट आत्ता उठले आहे. तर आज आपण जाणार आहोत माझ्या कॉलेजला, जे नवरगावला आहे. आणि मी पुलीस भरती देते, तर ते मी ग्राउंडवर करत असते. तर मी ग्राउंडवर काय काय करते हे मी तुम्हाला आज सगळं दाखवणार आहे. तर चला जाऊ. तुम्ही बघू शकता मी रेडी झालेली आहे. हा आमच्या स्कूलचं आउटफिट आहे, म्हणजे फक्त शर्ट लावला तरी चालतं, खाली पॅन्ट कोणता पण चालून जातो, पण शर्ट कंपल्सरी. तर हा माझ्या कॉलेजचा एंट्रन्स गेट आहे, तर चला आत जाऊया. तर हा माझ्या कॉलेजचा सेकंड गेट आहे. तर ही आमच्या कॉलेजची सेंट्रल लायब्ररी आहे. तर हे आमच्या कॉलेजचे लॅब्स आहेत, हे सर आहेत, ही माझी दीदी आहे जी माझ्यासोबत शिकत असते, आणि या तिच्या माझ्या फ्रेंड्स आहेत. हा आमचा ग्राउंड आहे, आणि ती पुढं पहिली ते दहावीपर्यंतची स्कूल आहे. आता रिटर्न जाताना माझी फ्रेंड म्हणते की ती इथंच राहते, म्हणजे नवरगाव आमच्या गावापासनं 30 किलोमीटर लांब येतो. तर माझी फ्रेंड म्हणते की तिला पण गावला यायचं आहे, तर मग मी तिला पण घेऊन जात आहे. आता तर मी आली एकटी होती, आता आम्ही दोघी रिटर्न चाललो. हाय गाईज, तर आमच्या गावाजवळ एक मंदिर आहे, तर त्याचं नाव राक्षस मंदिर आहे. मी इथं आलेली आहे, तर चला तुम्हाला पण दाखवते. बघू शकता गाईज तुम्ही, या मंदिराच्या मागं एक तलाव आहे. म्हणजे हे मंदिर खूप जुनं आहे महादेवांचं. इथं महादेवांचं पिंड आहे, तर इथं येऊन एकदम म्हणजे मन खूप शांत होऊन जातं. खरंच आधीच्या काळातली खूप सुंदर कलाकृत्या होत्या. मी आता कॉलेजवरनं घरी आलेली आहे. आता 3 वाजता मी इथनं ग्राउंडला जाणार. आमच्या घरापासनं म्हणजे आमचं खेडंगाव येतं, आणि ग्राउंड हे तालुक्यामध्ये आहे. तर इथून तालुका 8 किलोमीटर येतं, तर इथून मला लवकर जावं लागतं, म्हणजे अंधार व्हायच्या आधी घरी यावं लागतं. तर मी रेडी झालेली आहे गाईज, आता आपण ग्राउंडकडे निघूया. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता मी ग्राउंडवर आलेली आहे. इथं खूप जण म्हणजे रनिंग करतात, पुलीस भरतीची प्रिपरेशन करतात. तर हा पुलीस भरतीचा घोडा आहे. तसा तर मुलींचा घोडा 4 किलोचा असतो, पण मी 6 किलोवर प्रिपरेशन करत असते. 4 किलोचा घोडा 6 मीटर फेकावा लागतो, त्याला आउट ऑफ मार्क मिळतात. तसं मी 6 किलोचा घोडा 4 मीटर फेकते, तर माझा 4 किलोचा घोडा आउट ऑफ असतो. हे आमचं ओपन जिम आहे. इथं लहान मुलं, बाया वगैरे वर्कआउट करत असतात. तर ते आमचं समोर बघू शकता तुम्ही, ते आमचं जिम आहे. तिथं मुलं वगैरे जिम मारत असतात. तर हे आमचं मागणं चिमूर आहे गाईज, हे बघू शकता तुम्ही. तसं तर हे आमचं स्टेडियम आहे, पण याला ग्राउंड पण बनवलेलं आहे पुलीस भरती आर्मी भरतीसाठी. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणं विसरले होते, आज माझ्या छोट्या बहिणीचा बर्थडे होता, तर आम्ही सगळा बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. सगळी चिल्लर पार्टी इथं बसली आहे, म्हणजे आमच्या गावातली फ्रेंड्स तेजलची. केक आणला आहे, आणि हे सगळे डेकोरेशन मी केलेली आहे. या